Papa. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे वालझिरी पिंपरखेळ तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव इथे. मित्रांनो, या गावामध्ये जवळपास शर्यतीसाठी असलेले 10 ते 11 हत्यार बैल आहेत. एक नंबरची जे मित्रांनो त्यांची मुलाखत तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे सगळेच शर्यतीसाठी असलेले प्रसिद्ध बैल आहे, नामांकित बैल आहे. मित्रांनो, त्या बैलांनी खानदेशामध्ये अड्ड्यांवरती खूप नाव असं केलेलं आहे. तर वालझिरी पिंपरखेळ इथं आलेलो आहे. तर मित्रांनो, या बैलांची संपूर्ण मुलाखत मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर संपूर्ण मुलाखत बघा, व्हिडिओ आला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या काही कमेंट्स आहेत तेही सांगा. चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या बंद असे नवीन नवीन व्हिडिओ येतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करू, मुलाखती शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं मालकाचं? मुदतसीर शेख. मुदतसीर शेख. कुठले? वालझिरी पिंपरखेळ. वालझिरी पिंपरखेळ तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव. दादा, तुमच्याकडे आता हे बैल कधीपासून आहेत? हे बैल 6 महिन्यापासून. 6 महिन्यापासून. काय नाव त्याचं? वालं पवन. पवन नाव आहे. कुठली खरेदी आपण कुठून घेतला होता? हे नाशिकचं आहे. नाशिक येवला साईडचं आहे का? अच्छा, तर 6 महिन्यापासून घेतलं. तर आता कुठे कुठल्या खेळायला पडवता तुम्ही? डिपॉझिटला का? चाळीसगाव मध्ये. आतापर्यंत किती गाड्या झाल्या याच्यावाल्या? 4-5 टाइम झाला. 4-5 टाइम झाला का? अच्छा, तर 4-5 टाइम त्याच्यासोबत कुठला बैल असतो अजून? त्याच्या गावातलाच आहे ना. आपल्या गावातलाच आहे का? पिंपरखेळचा. किती बैल तुमच्या गावात एकूण खेळाचे? खेळाचे बैल 10-12 बैल. 10-12 बैल आहे का आपल्याकडे? आता तुम्हाला जो हा नाद आहे तो कधीपासून आहे? 10 सालचा आहे का? म्हणजे तुमचा तुम्ही व्यापार पण करता का बैलांसोबत? व्यापार पण करता ना तुमचा पाहुणा. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचा बैलांचा पण व्यापार आहे. आणि जर सोबत तुम्हाला एखादी चांगला वाटला तर तुम्ही घरासाठी ठेवून घेता. बरोबर. आता याची येवला साईडची खरेदी, त्याच्या बरोबर हा एक दिसतोय, हा कधी घेतला? आताच घेतला का? कुठला आहे हा? तिकडचाच आहे का? आपण बाडू मामाचा. अच्छा, प्रसिद्ध माणूस आहे. हो हो, त्यांच्याकडचा बैल का तो? किती तो दाताला तिकडचा? 6 वर्ष. 6 आहे का? आणि हा
हा पण सहा आहे का? आता याच्यात हा गरीब दिसतोय मला, तो मारतो वाटतो, मग खेळात पण मारतो का? नाही खेळात मारतो. खेळात कसा स्वभाव त्याचा? एकदम शांत. शांत स्वभाव आहे का? झोपणीला कसा आहे? झोपणीला एकदम चांगला आहे. असं आहे का? पडताना स्वभाव कसा आहे? झेंडीपाशी कसा असतो? बुडापाशी कसा असतो? एकदम चांगला पडतो. असं आहे का? म्हणजे जो बुडापासला जो स्पीड आहे झेंडीपर्यंत स्थिर असतो का? तशीच राहतो का? पडताना पब्लिक साईड आतून बाहेरून कसा पडतो? बाहेरून कुठून बी टाका, चारी साईड पडतो का? अच्छा मित्रांनो, पडताना चारी साईड पडतो आतून बाहेरून, तरी कुठल्या साईडनं चांगला पडतो तुमच्या अनुभवानुसार? डावीला. पब्लिकला का आतून? पब्लिकला टाका, आतून टाका, पण डावीला चांगला पडतो. डावीला चांगला पडतो. बरोबर. हा आता घेतला म्हणून तुम्ही याला झोपलेलं नाही अजून? बरोबर ना? पण याच्या अगोदर तिकडे त्याचं नाव होतं का? नाव आहे ना, नाव आहे का त्याचं? वाला बाळू मामाचा बैल आहे, त्याचं प्रसिद्ध नाव आहे त्याचं. अच्छा अच्छा, वाला बाळू मामा आहे. हो हो, त्यांच्याकडचा बैल. बरोबर. आता हा तुमच्याकडे आधीपासून आहे, त्याचं कसं खाद्य व्यवस्थापन वगैरे कसं तुमचं? आला त्याला खाद्य द्यावं लागते दोन टाइम. काय असतं खाद्यामध्ये? रात्री उडदची डाळ. हो. सकाळी ढेप. सकाळी ढेप, रात्री उडदची डाळ. दूध वगैरे काय पाजत नसतील? काही नाही का? रोजचा व्यायाम वगैरे कसा काय? काही नाही, फक्त खेळमध्ये. फक्त खेळमध्ये, आठवड्याला एकदा खेळमध्ये तेवढाच असतो. याच्या अगोदर तुमच्याकडे बैल होती का? होते ना. अच्छा, मग ते पण नम्रात होते का? थोडे व्यवस्थित होते? नम्रात नाही पण ठीक होते. अच्छा अच्छा. आता हा आहे का नंबरामध्ये? नाही 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 का? अजून आताच घेतलाय का? म्हणून अजून टाइम लागेल. आता पावसाळ्यामुळे घेतलं नाही ना. बरोबर बरोबर. नंबरामध्ये, नंबरामध्ये तर खरा राऊंडच्या खेळला तुम्हाला समजेल अजून तो किती राऊंड पडतो काय. आता एका दिवसाला एकच फेरी करता का दोनदा? एक ठरवला तर एक, अच्छा दोन तीन जशा गाड्या लागल्या तशा असणार का? बरोबर. आतापर्यंत किती गाड्याचे विजय झाले? चार पाच गाड्या. चार पाच झाल्या का? किती खेळले आतापर्यंत तुम्ही गाड्या? चार पाच गाड्या. चार पाच खेळले का? अच्छा. आता याच्या पुढे यांचा जुग्गा असणार आहे का? दोघांचा दोघांचा जुग्गा राहील का? अच्छा. आता तुम्ही ग्राउंडवरती घेत जाता तिकडं, तिकडं सगळं तुमचं पिंपर खेळचं मित्रमंडळ असतं का? बाहेरचा पण कोणाचा सपोर्ट वगैरे सगळं असतो? सगळ्यांचा सपोर्ट असतो का? गाडी धरताना वगैरे कशा गाड्या वगैरे कशा जाता तुम्ही? डिपॉझिटच्या गाड्या वगैरे? पाच हजार वर, एकवीस वर. अच्छा, म्हणजे एक सहा दहा दोन दहा दहा तास केला पवलेला असतो का? बोलला. अच्छा. मग आता तुम्ही जसं याला खेळात नेत आहे, बरेच जण तिथे खेळामध्ये ज्यांना वासर वगैरे चांगले आवडले बैल ते घेण्यासाठी आलेले असतात, खेळ बघतात कोणाचं वास्तव चांगलं पडतंय असं काही. असं काही तुम्हाला काही मागणी वगैरे लागली का बैलांना? आता तर नाही लागली. अजून तर काही लागलेलं नाही का? पण समजा जर एखाद्या वेळी चांगला नंबरात पडाला तर भविष्यात तुमचा कधी असणार का विचार? तुमचा व्यापार असल्या कारण तुम्हाला विचारतोय मी, तुमचा व्यापार आहे म्हणून. जर चांगली मागणी वगैरे लागली तर तुम्ही विकणार आहे का? विकणार. अच्छा अच्छा. मित्रांनो, जर समजा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांचे राऊंडचे जे पळायचे व्हिडिओ वगैरे असतील तुम्ही ते मागवू शकता. तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईव्ह अड्ड्यामध्ये येऊन देखील तुम्ही कसे पडता काय तसे पण तुम्ही खरेदी करू शकता त्यांच्याकडनं, कारण त्यांचा व्यापार आहे. त्यांच्याकडे असे बैल येत असतात, जर चांगला पडतो तर ते ठेवून पण घेतात. जर समजा कधी वाटलं की चांगली मागणी वगैरे लागली तर ते देऊन पण देतात. त्यांचा मोबाईल नंबर, नाव वगैरे सगळं मी दिलेलं आहे. जेवढे काही व्हिडिओ होते बैलाचे दाखवण्यासारखे याचे ते तुम्हाला पवनचे दाखवल्याचे. हा आत्ता चालू घेतलेला, याचं नाव वगैरे पण काही ठेवलं नाही. जेव्हा तो पडेल त्या पडण्यानुसार त्याचं देखील नाव ठेवण्यात येईल. तर मित्रांनो, ही छोटीशी मुलाखत मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो होतो. त्याच्यानंतर देखील एक वालजीरी पिंपरखेडचा म्हणजे चाळीसगावचाच प्रसिद्ध बैल बुलेट राजा, त्याची देखील मुलाखत मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. मित्रांनो, त्या बैलाचा देखील इतिहास खूप चांगला आहे आणि बैलाचं देखील खूप नाव आहे, तो देखील व्हिडिओ नक्की बघा. तर चला मित्रांनो, धन्यवाद. धन्यवाद दादा, खूप महत्त्वपूर्ण टाईम तुम्ही दिला त्याबद्दल.